राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष नाही, तो फक्त उत्तर भारतीयांचा हिंदी भाषिकांचा पक्ष आहे. तामिळनाडूमध्ये त्यांना काही स्थान नाहीये, केरळमध्ये त्यांना काही स्थान नाहीये, तेलंगणमध्ये त्यांना काही स्थान नाहीये. आपलेच सहकारी जुने हे त्यांच्या नादी लागले, त्यांच्या कच्छपी लागलेले आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की आता निवडणुका आलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये मोदी आणि शहांना असं जवळजवळ वाटायला लागलेलं आहे की आपल्याला पुन्हा तेवढी मतं मिळणार नाही आहेत. त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये 303 जागा एकट्या भाजपला मिळाल्या, त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या. आता आपल्याला परत 282 मिळतील असं वाटत नाही, 300 मिळतील असं वाटत नाही, आणि म्हणून त्यांनी नवीन नवीन प्रकल्प, नवीन नवीन घोषणा, नवीन नवीन भावनात्मक आवाहन तमाम समाजाला करतायत. आणि आपण सुद्धा कित्येक वेळेला त्या विशिष्ट घोषणांच्या, त्या विशिष्ट भावनात्मकतेच्या आहारी आपण जातोय. ते आहारी गेल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला 300 किंवा 200 जागा मिळतील. परवा तर ते म्हणले आम्हाला 370 मिळतील आणि आमच्या NDA ला 400 सुद्धा मिळतील. तुम्ही जर मनातल्या मनात हिशेब करून पाहिला तर राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष नाही, तो फक्त उत्तर भारतीयांचा हिंदी भाषिकांचा पक्ष आहे. तामिळनाडूमध्ये त्यांना काही स्थान नाहीये, केरळमध्ये त्यांना काही स्थान नाहीये, तेलंगणमध्ये त्यांना काही स्थान नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये मामूली स्थान आहे किंवा जवळजवळ नाहीये, कर्नाटकामध्ये फक्त कोस्टल रिजनमध्ये त्यांना स्थान आहे, बाकी कर्नाटकाचं आणि साध्या पॉंडिचेरी सुद्धा त्यांना स्थान. वरती तुम्ही जात बंगालमध्ये त्यांना स्थान नाहीये, पंजाबमध्ये त्यांना स्थान नाहीये, काश्मीरमध्ये त्यांना स्थान नाहीये. कशाच्या जोरावर ते म्हणतात आम्ही राष्ट्रीय पक्ष? ते राष्ट्रीय पक्ष नाहीयेत, ते प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा एवढ्यापुरता त्यांचा पक्ष आहे. त्या तिथल्या सुद्धा हिंदी भाषिक बिहारमध्ये आता त्यांना गळती लागलेली आहे. आणि म्हणून कसंही करून इकडे जसं त्यांनी अजित पवारांना आणि अन्य लोकांना, शिंदेंना वश करून घेतलं, तसं त्यांनी तिकडे नितीश कुमारांना वश करून घेतलेलं आहे. परंतु नितीश कुमारच्या विरुद्ध वातावरण आता तयार झालंय, कारण ते 9व्यांदा मुख्यमंत्री झालेत आणि 9च्या 9 वेळेला ते कायम अशा प्रकारची तडजोड करून झालेत. त्यामुळे तिथल्या लोकांचा त्यांच्यावर तोच रोष आहे जो आपल्याकडे अजित पवार आणि शिंदेच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना बिहारमध्ये पण आपल्याला त्या जागा मिळणार नाहीत. मागच्या वेळेला बिहारमध्ये त्यांना 98% जागा मिळाल्या होत्या, मध्य प्रदेशमध्ये 98% जागा मिळाल्या होत्या, कर्नाटकमध्ये 98% जागा मिळाल्या होत्या. आता ह्या जागा आपल्याला मिळणार नाहीत, म्हणजे इथून ज्या जागा कमी होतील त्या कमी होणाऱ्या जागांची संख्या कमीत कमी 70 आणि जास्तीत जास्त 120 आहे. म्हणजे ह्यांचा आकडा 230च्या वरती जाऊच शकत नाही, अगदी उदार अंतकरणाने त्यांना दिल्या तरी. त्यामुळे त्यांना आता असं वाटायला लागलं की आपल्याला एखाद्या सत्ता हाती येणार नाही. आणि ती सत्ता हाती येणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारचे दंगे धोपे देशामध्ये सुरू केलेले आहेत, ते रामाच्या नावाने केलेले आहेत, ते दंगे धोपे करून लोकांची मनं पुन्हा वळवता येतील, पुन्हा एकदा हिंदू मुसलमान द्वेषाचं वातावरण तयार करता येईल, ह्या प्रकारची प्रवृत्ती, ह्या प्रकारचं धोरण अधिकृतपणे सरकारतर्फे, म्हणजे मुख्यतः मोदी आणि शहांतर्फे राबवलं जात आहे.